नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण तांदळाची खिचडी आणि कढी कसं करायचं हे पाहूया। खूप टेस्टीने मस्त होतं, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। आता आपण आज कढी आणि खिचडी करूया। खिचडीसाठी एक वाटी तांदूळ, अर्धा वाटी मुगाची डाळ। पित्त असणारी मुगाची डाळ वापरा, ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी तूर डाळ वापरा। इंद्रायणी तांदूळ घ्या, इंद्रायणी तांदूळचंच खिचडी छान होती। एक वाटी तांदूळ, अर्धा वाटी डाळ, हळद, चवीनुसार मीठ, दोन्ही मिक्स करूया। दोन ते तीनदा स्वच्छ धुवून घेऊया। इंद्रायण तांदळाचंच खिचडी छान होते। तुम्हाला मऊ आवडत असेल तर दोनला थोडंसं कमी पाणी घाला, आणि फळफळीत आवडत असेल तर एकला थोडंसं वर पाणी घाला। मला आता मऊ भात आवडतं, त्यामुळे मी दोन कच पाणी घेतले। हळद चवीनुसार मीठ। आपण आता कुकरला तीन शिट्टी करून घेऊया। अर्धा लिटर ताक, चवीनुसार मीठ, धन जीरं पावडर हाफ टीस्पून, हळद, हिंग पावडर, साखर। लसूण तीन पाकळी, आलं आणि मिरची चेचून घेऊया। मिरची अर्धी, ताकात मिक्स करा। दोन चमचा पाणी घातले। फोडणी घालूया। अर्धा चमचा डाळीचं पीठ, थोडस ताक घालूया। ताकत घालून घ्या। चला तर आता आपण फोडणी घालूया। हाफ चमचा तूप, हाफ चमचा तेल, कढीपत्ता स्वच्छ धुतले आणि बारीक चिरून घेतले। कढीपत्ता चिरून टाका म्हणजे खाल्लं जातं। कढीपत्ता एक 10 ते 12, मेथी आणि 1 के जी जिरे, तूप आणि तेल मिक्स करून घाला। म्हणजे तूप असं ताकात टाकल्यानंतर घट्ट होत नाही। मेथी 1 के जी जिरे छान तडतडू द्या। तडतडलं कोथिंबीर, गॅस बारीक करून ताक ठेवा। ताकत मसाला फोडणी ओतून घ्या। थोडस पाणी घालू। सुरुवातीला गॅस मोठं करा, 1 मिनिट
गैस मोठ के लिए एक सारखा हलवत रवा नहीं तरी ताक फुटत। साखरेच्या ऐवजी गूळ घातलं तरी चालतं, मी घरी गूळच वापरते। आता गैस बारीक करूया, मीडियम करा गैस आणि एक सारखं हलवत रहा म्हणजे ताक फुटत नाही, कढी फुटत नाही। उकळल्यानंतर दाखवते, एका छोट्या चमच्यात घ्या आणि टेस्ट बघा। थोडंसं मीठ कमी, चवीनुसार मीठ कमी घ्या। छान उकळी आली, आता आपण गॅस बंद करूया। हे पण उकळी आली, गॅस बंद करा। तांदळाची खिचडी, गरम गरम कढी, मुरडाचं पापड, भातावर थोडस तूप घालून घ्या। अलसी आणि कोरट मिक्स करून चटणी केली। थंडीच्या दिवसात पावसाळ्यात रोज एक चमचा खा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा। वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। बाय बाय, नेक्स्ट रेसिपीला भेटूया।